सुरुवातीलाच बातमी आहे भाजप आमदार श्वेता महाले यांच्या रुद्रावताराची. हो, रुद्रावतार. भाजप आमदार श्वेता महाले यांनी बँक अधिकाऱ्यांना चांगलाच इंगा दाखवलाय. शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याची मिळालेली रक्कम बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकानं परस्पर पीक कर्जात वळती केली आणि त्याची माहिती शेतकऱ्यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांना दिली. त्यांनी संबंधित बँक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फोन केला, मात्र त्यांचा फोन अधिकाऱ्यांनी उचलला नाही आणि त्यानंतर महाले यांनी थेट बुलढाण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत जाऊन व्यवस्थापकांना थेट इशारा दिला. सरळ व्हा नाहीतर फटके देऊन सरळ करेन असा इशारा महाले यांनी बँक व्यवस्थापकाला दिला. फोन न उचलण्याचा आदेश कोणी दिला असा सवाल देखील त्यांनी बँक अधिकाऱ्याला विचारला. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहेत. राहुल, आपण बघतोय की आमदार श्वेता महाले त्या अगोदर आपण बघूयात की नेमकं काय घडलं होतं. राहुल कडे जाऊच आपण. कुठलाय तू? नागपूरचा. राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा. समजलं का? इथं तुला पगार तुझी बँक ही शेतकऱ्यांची काम करण्यासाठी देते. कुठले आदेश आलेले? चल दाखव आदेश, कर तुझं कम्प्युटर ओपन. आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत. काय मग ते सांगत होते म्हणून काय झालं? त्यांचं कामच होत ना, सगळीच फोन कॉल होत ना. मग गर्दी पण नव्हते त्यावेळेस. चार दिवस आलो. अरे गर्दी असू दे का काही असू द्या, चार दिवस. आदेश दाखव तुम्हाला कुठला आदेश येतात. इन्शुरन्स नाही कोण कापले इन्शुरन्स करतो पण आम्हाला आता आदेश आले की सगळ्यांच्या. याच विषयी बोलण्यासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहेत. राहुल, सरळ व्हा नाही तर फटके देईन असं म्हणण्याची वेळ आमदार श्वेता महालेंवरती का आली? नेमकं काय घडलं? खरं तर विशाल, आपण जर का बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे पीक विम्याची जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही. या वारंवार बँकेमध्ये चक्रा मारून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही आणि जे काही पैसे बँकेमध्ये जमा झालेले आहेत ते पैसे जे आहेत थेट त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये वळवल्या जातात. त्या माध्यमातूनच श्वेता महालेकडे अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या माध्यमातूनच श्वेता महाले जे आहेत त्यांनी बँक मॅनेजरला फोन करून या संपूर्ण संदर्भात विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु बँक मॅनेजरनी त्यांचा फोनच उचलला नाही. त्यामुळे श्वेता महाले थेट शेकडो शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी बँकेत दाखल झाले आणि बँकेत दाखल झाल्यानंतरही त्या ठिकाणी त्यांना सकारात्मक असं उत्तर बँक अधिकाऱ्याकडून मिळालं नाहीये. त्यामुळे थेट श्वेता महाले या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भडकलेले आपल्याला पाहत मिळाला आणि त्यांनी थेट त्या अधिकाऱ्याला धमकी दिली आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचे जर कामं करत नसाल तर तुम्ही जिथून आला तिथं पाठवून देईल आणि यावरही तुम्ही जर सरळ वागत जर का नसाल तर या ठिकाणी तुम्हाला फटके देईल अशा प्रकारची भाषा देखील श्वेता महाले यांनी केली. भाजपा महिला आमदाराला जर शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन या ठिकाणी अधिकाऱ्याला अशा प्रकारची तंबी द्यावी लागत असेल तर त्यावरून आपण एक अंदाज या ठिकाणी लावू शकतो की शेतकरी किती या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी जमा झालेत खरे, परंतु कर्जामध्ये ते वळते करण्यात आले ना, शेतकरी तर संतापलेच होते इथं. परंतु आता भाजपाचे महिला आमदार श्वेता महाले देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संतापलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. विशाल, हा पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ बघूयात कशा प्रकारे श्वेता महालेंनी या बँक अधिकाऱ्याला समज दिली. कधी बसन करताय? काय अड्डा काय तुझा? नागपूरते. कुठलाय तू? नागपूरचा.
राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा. याच विषयी आपण बोलणार आहोत भाजपचे आमदार श्वेता महाले आपल्या बरोबर फोन लाईन वरती. श्वेता महाले जी, एवढी समज देण्याची वेळ का आली त्या बँक अधिकाऱ्याला? नमस्कार. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या खात्याला या ठिकाणी होल्ड लावण्यात येत आहे अशा तक्रारी आमच्याकडे येत होत्या. एलडीएमला त्या ठिकाणी आम्ही सांगितलंय, एलडीएमच्या उपस्थितीमध्ये मतदारसंघातल्या जेवढ्या नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्या व्यवस्थापकांसोबत आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली. त्या सगळ्या बैठकीमधले सगळे जेवढे मॅनेजर्स आलेले होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही असल्या प्रकारचा होल्ड लावणार नाही. शेवटी हा जो निर्णय आहे होल्ड न लावण्याचा, हा निर्णय हा त्या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला आहे, हा निर्णय SLBC ने घेतलेला आहे, स्टेट लेवल बँकर्स कमिटी जी या बँकर्सच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जिला सर्वोच्च मानलं जातं त्या बँकर्स कमिटीने हा निर्णय घेतलेला असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र तांडोळ ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय आडमूट धोरण त्यांचं त्या ठिकाणी होतं. वारंवार आम्ही त्यांना सूचना करत होतो, त्यांना विनंती करत होतो की बाबांनो तुम्ही अशा प्रकारचा होल हा शेतकऱ्यांच्या खात्याला नाही लावू शकत, तुम्ही हे जे काही होल लावत आहे कृपया ते त्वरित मागे घ्या आणि जिथे जिथे होल्ड लावलेला आहे ते शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये त्वरित वळते करा. परंतु त्यांच्याकडनं कुठलीही भूमिका घेतल्या जात नव्हती. मी त्या दिवशी त्या भागात दौऱ्यावरती होते आणि जवळपास 700-800 शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त शेतकरी त्या ठिकाणी जमलेले होते. शेतकऱ्यांवरती जर अन्याय होत असेल आणि वारंवार सांगून सुद्धा जर का बँका ऐकत नसतील तर शेवटी नाईलाजाने अशी भूमिका त्या दिवशी मला घ्यावी लागली. साधारण किती शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडे आल्या होत्या? खूप पुष्कळशा शेतकऱ्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी येत होत्या होल्ड लावण्यासंदर्भात. आमचा जो बुलढाणा जिल्हा आहे गेल्या 2 वर्षापासून अतिवृष्टीचा सामना करत आहे, त्याच्यामुळे एकतर आधीच राज्य सरकार त्या ठिकाणी सरसकट आमची मागणी होती अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे आमची मागणी होती की सरसकट प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टीचा लाभ दिला पाहिजे. परंतु ते शक्य झालं नाही. किमान जे लोक अतिवृष्टीमध्ये बसलेले आहेत त्या लोकांना तरी तो पैसा त्यांच्या खात्यामध्ये आला पाहिजे. आणि जर का राज्य सरकारने घेतलेला निर्णय SLBCने घेतलेला निर्णय सुद्धा यांना बँकर्सला मान्य नसेल तर शेवटी मग कुठेतरी अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना पुढे येऊन काम करावं लागतंय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपल्या बरोबर होत्या भाजप आमदार श्वेता महाले. शेवटी अधिकारी वर्ग जर परस्पर काही निर्णय घेत असेल तर अशावेळी लोकप्रतिनिधींना पुढे येऊन त्यांना समज देण्याची ही वेळ येते असाच हा प्रसंग जो आता या क्षणाला आपण बघतो. पुढे पाहूयात. मुंबई हायकोर्ट विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टात ही जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. हायकोर्टाची SOP रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. हायकोर्टाचं कामकाज SOP नुसार फक्त 3 तास चालत असल्याचं सांगण्यात आलंय. हायकोर्टात केसेस पेंडिंग होण्याचं प्रमाण वाढलंय. हायकोर्टाने नवीन SOP तात्काळ रद्द करा अशी याचिकाकर्ते ॲडव्होकेट घनश्याम उपाध्याय यांनी मागणी केली आहे. या याचिकेवर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. 3 लाटेत केवळ दुपारी 12 ते 3 असं केवळ 3 तास कामकाज सुरू आहे आणि यामुळे केसेस पेंडिंग होण्याचं प्रमाण वाढलं आहे असं याचिकाकर्त्याने म्हटलंय की याचिका त्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, मुंबई हायकोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका का दाखल करण्याची वेळ आली? विशाल, हाच खरं तर कळीचा मुद्दा. आपल्याला माहितीये की कोरोना काळामध्ये की ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी कोर्टाचं कामकाज करायला रिस्ट्रिक्शन यायला सुरुवात झाली, यानंतर नवीन SOP लागू झाली होती. अर्थात ही SOP सुद्धा कोरोना आधीच्या लाटेत हायकोर्टानं लागू केली होती. पण त्याच्यानंतर जसजसे परिस्थिती बदलते आहे आणखी त्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कोणता बदल व्हायला तयार नाहीये आणि याचमुळे कोर्टाच्या केसेसचं काम प्रचंड मोठ्या संख्येनं पेंडिंग आहे. अनेक महत्वाच्या केसेसवरची सुनावणी तुंबली आहे आणि याचमुळे शेवटी वकिलांना हे पाऊल उचलावं लागलं. म्हणजे ऍडव्होकेट घनश्याम उपाध्याय यांनीही सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाच्या विरोधात याचिका दाखल केली ही खरं तर इतिहासातली पहिली वेळ आपल्याला म्हणता येईल. पण सुप्रीम कोर्टानं सुद्धा ही याचिका दाखल करून घेतली आणि तिच्यावर सुनावणी घेणार आहे. हा सगळ्यात मोठा नोंद करण्यासारखा विषय. आपल्या देशामध्ये कोणत्याही राज्याच्या हायकोर्ट विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली याचिका हे पहिल्यांदा आपल्याला म्हटलं जात आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या केसेस पेंडिंग न होण्यासाठी मधला मार्ग कोणता निघू शकतो, हायकोर्टाला कोणते निर्देश मिळू शकतात, या सगळ्याच गोष्टींकडे सगळ्याच वकील वर्गाचंच नाही तर अनेक ज्या याचिकाकर्त्यांचं वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस प्रलंबित आहे त्या सगळ्यांचंच लक्ष आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल.
पुढे पाहूया आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेनेत निवडणुकीच्या आधी जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. मुंबई मनपात 1.5 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. तर यशवंत जाधव इकबाल सिंग चहल यांच्या रूपात वाजे असल्याचा त्यांनी घणाघाती आरोप महापालिकेवरती केला आहे. तर त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी यशवंत जाधव इकबाल सिंग चहल चांगलं काम करत असून त्यांच्या कामामुळे विरोधकांना पोटदुखी होत असल्याचं उत्तर देऊ केलं. ज्या स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षांवरती कालच भारतीय जनता पक्षाने अविश्वासाचा जो ठराव हा मांडलेला आहे त्या स्टँडिंग कमिटीमध्ये तसं तर गेल्या 25 वर्षामध्ये स्टँडिंग कमिटी ही वसुली कमिटी तर झालेली आहेच. हे महापालिकेच्या प्रत्येक खात्यामध्ये हा सचिन वाझे बसलेला आहे. तो यशवंत जाधवच्या रूपामध्ये सचिन वाझे आहे. इकबाल सिंग चहलच्या रूपामध्ये आहे की एका वर्षामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये किमान 6000 कोटीचे टेंडर्स हे पास होतात आणि 25 वर्षाचा आपण जर हिशोब लावला तर फक्त स्टँडिंग कमिटीच्या मार्फत किमान 1.5 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा सत्ताधाऱ्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये करण्याचं हे काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या कारभाराच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षानं स्टँडिंग कमिटीच्या चेअरमनच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला आहे. गेल्या 25 वर्षात ही 5 वर्ष जर सोडली तर 20 वर्ष तर बरोबर होते हे तरी कबूल करतील दा. आणि मग आता जर त्यांनी म्हणतायत म्हणून मी विचारते, मी मानायला तयार नाही. मग 25 वर्षात तुमच्या काय बुद्धीला गंज होता का त्यावेळेला? आता तो गंज उतरला आणि आता कळतंय. साधा प्रश्न आहे. अविश्वासाचा ठराव सर्वानुमते संमत व्हावा लागतो, परंतु तुमच्यासारख्या मीडियासमोर सतत झळकायला पाहिजे म्हणून ज्या शस्त्राचा उपयोगच होणार नाही, जे शस्त्र काढून त्याचा काय फायदा होणार नाही, त्या शस्त्राचं नाव घ्यायचं हे विधायक शस्त्र म्हणते, ज्याच्यामध्ये वापरली जातात, ज्याच्यामध्ये हे नियम वापरले जातात. जो भ्रष्टाचार करेल, जो मुंबईला लुटेल, जो वसुली करेल आणि जो वाजवी करेल असा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर असेल. आणि जर इकबाल सिंग चहल हे करत असेल तर तो नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्या 1.5 वर्षामध्ये जशी महापालिका चालली आहे, जसं ब्लेटंट मिसयूज करून ज्या प्रकारे प्रस्ताव पास केले जात आहेत असं आजपर्यंत कधी कॉर्पोरेशनमध्ये झालं नव्हतं. 25 वर्षातला सगळ्यात बोगस म्युन्सिपल कमिशनर हा आत्ता लाभलेला म्युन्सिपल कमिशनर मुंबईला आहे. इकबाल चहल आणि यशवंत जाधव, यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष आहेत, ते त्यांचं काम करतायत. जिथे तुम्हाला वाटतंय चुकीचं आहे तर ते या नुसतं बोलत नका बसू. हजारदा आपण सांगितलं बोलत नका बसू, दाखवून द्या, कारण नुसत्या बोलण्याने काही होत नाही. आणि यानंतर थेट जाऊयात, अजित पवार बोलत आहेत तिथे. आणि त्याच्याकरता चांगल्या पद्धतीनं संचालक बोर्ड इथं यावं, चांगल्या प्रकारचं काम व्हावं ही त्याच्या पाठीमागची भावना होती. आणि म्हणून आम्ही ती निवडणूक लढवली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रपणे ह्याच्यामध्ये एखाद दुसरे जागेचा जर अपवाद वगळता बाकी सगळे एका विचाराची लोकं निवडून आलेली आहेत. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं एकमतानी आम्ही पुरंदर तालुक्यातनं जे निवडून आलेले दिगंबर दुर्गाडे यांना चेअरमन म्हणून संधी दिलेली आहे आणि व्हाईस चेअरमन म्हणून पहिल्यांदाच बँकेमध्ये निवडून आलेले सुनील चांदरे हे मुळशी तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात अ वर्गाचं, आणि दिगंबर दुर्गाडे ड वर्गाचं ओबीसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे ह्या दोघांना संधी देण्याचं काम सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी केलं. आणि आता त्यांच्यावर जबाबदारी आहे. पाठीमागच्या तुलनेमध्ये आता बँका चालवणं खूप तसं बघितलं तर स्पर्धात्मक झालेलं आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारची नियमावली येते, त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना, सहकारी संस्थांना, पतसंस्थांना, अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इव्हन व्यक्ती सभासद असतात,
वैयक्तिक सभासद ज्याला आपण म्हणतो वैयक्तिक व्यक्ती म्हणतो त्यांना देखील आपल्याला कर्ज देत असताना ह्या सगळ्याचा आता विचार दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदरे करतील त्यांना सगळं बोर्ड मनापासून पाठिंबा देईल। आम्ही त्यांना सांगितले की पारदर्शक कारभार करा कुठेही चुकीच्या गोष्टी करता कामा नये खास बाब तर काही करता कामा नये कारण ह्याच्यातूनच नवीन प्रश्न निर्माण होतात। कागदपत्राची पूर्तता असेल आणि जे धोरण असेल त्या धोरणामध्ये बसत असेल तर तो कुठल्या गटाचा तटाचा पक्षाचा जातीचा धर्माचा हे न बघता त्याला मदत झाली पाहिजे। ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अनेक वर्ष चालत आलेली परंपरा ती टिकवा अशा पद्धतीनं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। दादा पुण्यातल्या काही रिक्षा चालकांनी दादा मला वाचवा अशा पद्धतीचे पोस्टर रिक्षांवरती लावलेले आहेत कशाबद्दल निर्बंध जे काही आहेत त्याच्याबद्दल कुठले निर्बंध त्यांना असे भीती वाटते की निर्बंध वाढतील आणि पुन्हा एकदा मागच्या वेळी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती उपास मी त्यांना मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की महाराष्ट्रातल्या जो नागरिक आहे जो ग्रामस्थ आहे त्याच्या जीवाशी कुणीच खेळून चालणार नाही। आरोग्य पहिलं चांगलं ठेवावं लागेल। आता देखील तुम्ही बघताय संख्या झालेली आहे तरी आपण रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी त्या ठिकाणी केलेली आहे बाकी सगळं आपण चालू ठेवलं परंतु नियमाचं पालन करून चालू ठेवलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। पण जर ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर जर वाढली तर मात्र त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतले। दादा आजच जमावबंदीचा आपल्याकडे आदेश आहे पण आज या आदेशाचं पालन होतं नाही ते कुठे दिसत नाही। हा मग तेच मी म्हणतोय ना त्याच्याकरताच मी थांबत नव्हतो निघून जात होतो मी काही ह्यांना कोणाला बोललेलं नव्हतं उद्याच्या हो मग एक मिनिट ऐकलं असता मी जर तिकडनं डायरेक्ट गाडीत बसून बेसमेंटमधनं गेलो असतो मी अनेकदा केलेले पुन्हा तुम्ही ब्रेकिंग न्यूज अजित पवार न भेटता पळून गेले काय वागायचं कसं त्याच्यामध्ये मी यांना बोलवलं या 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 मी आता प्रेसशी बोलणार आहे या रे या सगळ्यांनी उलट मी तर एवढा नियमाचं काटेकोरपणे पालन करणारा आहे की काही काही ठिकाणी माझे 10 कार्यक्रम मी सकाळी 7 उरकले तर निघून गेलो का तर गर्दी होऊ नये म्हणून आणि मी बाकीचे तर सगळे कार्यक्रम रद्दच केले। आता आज मीटिंगला नसतो आलो तर ब्रेकिंग न्यूज चालली असती अजित पवार अजूनही नाराज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बोर्ड मीटिंगलाच गैरहजर असं नाही झालं याच्यामध्ये मी आता पण तुमच्याशी संभाषण केल्यानंतर लगेचच जाणार आहे कारण आज 4 कालवा सल्लागार समितीच्या बैठका आहेत आणि त्याच्यानंतर माझी कोरोनाची पण आढावा बैठक मी दोन्ही शहरांची जिल्ह्याची जी घेतो त्याच्यामध्ये पण आम्ही सगळेच दिलीपराव असतात दत्ता मामा असतात सगळे आम्ही लोक असतो लोकप्रतिनिधी महापौर असतात ZP अध्यक्ष असतात ती त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्यामध्ये पण पुढची लाईन ऑफ ऍक्शन आपली काय असावी याबद्दल आता व्हॅक्सिनची काय परिस्थिती आहे वगैरे वगैरे। दुसरी गोष्ट सकाळी तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता आसाममध्ये जे काही आपले सहकारी अडकलेले त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा माझं बोलणं झालं आमचे मदत पुनर्वसन खात्याचे असीम कुमार गुप्ताशी आणि काल पण रात्री झालेलं होतं त्याच्यामध्ये जे करोना बाधित नाहीत त्यांना तर लगेचच आपण आणतोय कारण उद्याच्याला जे करोना आहेत त्यांना तिथं करोनामधनं ते पॉझिटिव्हमधनं निगेटिव्ह जेव्हा होतील त्यावेळेस त्यांना आणायचं ठरलेलं आहे। तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन तोपर्यंत त्यांना व्यवस्थितपणे उपचार करता जे काही खबरदारी घेण्याची गरज आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीप्रमाणे पुण्यामध्ये आहेत आजच्या दिवशी ते पुण्यामध्ये असतात अर्थात आठवड्याच्या शेवटी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन ते सगळ्याच गोष्टींचा आढावा घेत असतात आणि आता यावेळी या बैठकीनंतर नेमक्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला काय ठरवण्यात आलं वेगवेगळ्या प्रश्नांना ते माध्यमांच्या प्रतिनिधींना उत्तर देताना दिसत होते। पुढे पाहूयात महाविकास आघाडीत आता वादाची ठिणगी पडण्याची शक्यता याचं कारण असं आहे की ठाण्यातील खारेगाव उड्डाण पुलावरून वाद निर्माण झाला आहे। लोकार्पणाआधीच शिवसेनेची बॅनरबाजी तिथं बघायला मिळते सेनेच्या बॅनरनंतर आव्हाडांची पोस्टरबाजी देखील तिथं बघायला मिळते आणि सेनेच्या पोस्टरमधून जितेंद्र आव्हाडांना वगळण्यात आलं आहे।
ठाण्यातील खारेगाव उड्डाणपुलावरनं हा सगळा वाद निर्माण झाल्याचं आपण बघतोय. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्याचं श्रेय नेमकं कोणाचं यावरनं आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. जी पोस्टरबाजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं तिथे होताना दिसते त्यामध्ये महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याचा फोटो या पोस्टरवरती दिसून येत नाही. इव्हन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा देखील फोटो या पोस्टरवर नाही आहे. त्याच्यामुळे आता अर्थात जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने देखील ही पोस्टरबाजी जी आहे ती केली जाते. आव्हाडांचा फोटो ज्या पोस्टरमधनं गायब आहे. जाऊयात आमच्या प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, ह्या उड्डाणपुलावरनं आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं आपण बघतोय, काय नेमकी माहिती याबद्दल? विशाल, उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा 3 वाजता ठरलेला आहे. अगदी अर्धा तास ते पाऊण तास राहिलेला आहे या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाकरता. पण तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांमध्ये श्रेयवादी लढाई जी आहे ते उड्डाणपुलावरून सुरू आहे. जेव्हा सुरुवातीला मी इथे आलो होतो त्यावेळी शिवसेनेचे बॅनर, त्याचप्रमाणे शिवसेने झेंडे आणि त्यांनी पूर्णपणे इथं भगवमय वातावरण केलं होतं. सगळ्या ब्रिजवर त्यांनी शिवसेने झेंडे लावले होते. हा हे वृत्त जे आपण साधारणपणे 12 च्या सुमारास दाखवलं होतं की कशा पद्धतीनं शिवसेनेनं इथं सततच्या पाठपुराव्याला यश, असं श्रीकांत शिंदे यांनी वारंवार म्हटलं होतं. श्रीकांत शिंदे यांचं म्हणणं होतं की त्यांनी त्यांचा निधी या सगळ्या उड्डाणपुलाकरता वापरलेला आहे, त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबरीनं जे रेल्वे प्रशासन आहे त्यांच्याशी भांडून लवकरात लवकर पुलाचं काम कसं होईल याकरता त्यांनी प्रयत्न केलेला आहे हे वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. पण तत्पूर्वी हा जर खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांचा वॉर्ड असेल तर आमदार म्हणून आणि महाविकास आघाडीतील मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा हा एक त्यांचा देखील हा वॉर्ड आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी देखील याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या बातमीनंतर एक आता पुन्हा बॅनरबाजी केलेली आहे. वचनपूर्ती खारेगाव उड्डाणपूल आपल्या सेवेत अशी तारीख दिलेली आहे आणि आव्हाडांचा आभार मानलेला आहे. आणि तत्काळ इथे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि त्यानंतर हे जेव्हा वातावरण कळालं राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते जमायला लागलेले आहेत. स्थानिक नगरसेवक आहेत आणि त्याच पद्धतीनं शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आहेत. आपण शिवसेनेच्या लोकांना विचारूयात. सुरुवातीला त्यांनी सुरुवातीला सकाळपासून आम्ही पाहतो इथे तुमची बॅनरबाजी आहे, सततच्या पाठपुराव्याला यश असं म्हटलं जातं आहे. पण कुठेतरी राष्ट्रवादीचा देखील दावा आहे की त्यांनी स्वस्वात आधी याच्याकरता प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हा उड्डाणपुलात पूर्णत्व झाला आहे. आपल्याला कल्पना नसेल 1989 जे NNM कंपनीचे बंद पडले 1989 आणि त्याला फाटक बंद करणं कलवापूर्व आणि खारगावचा पश्चिम संपूर्ण वाहतूक बंद झाली तेव्हा सन्माने या भागातले ज्येष्ठ नेते दादा आणि माझे सूर्यका पाटील मी स्वतः त्या ठिकाणी गेल्यानंतर हा कुठल्या परिस्थितीमध्ये उड्डाणपूल झाला पाहिजे ही मागणी खरं आमची 1989. त्याच्यानंतर 1994 मोठी घटना घडली, करवा काळशेट आणि मुंब्र्याकडे येणारा जो फाटक जो आहे त्या समोरसमोर 2 गाड्या आल्यानंतर त्या ठिकाणी 7 लोक मेली तुम्हाला म्हणतो हा पुरावा आहे. त्यामुळे ही मागणी खरी आमची जुनी घटना. मला एक तुमचं नाव पहिले पूर्ण सांगा आणि ही घटना कधीची आहे? कधी मी उमेश काशिनाथ पाटील नगर शिवसेनेचा आणि 1989 घटना आहे. त्यावेळेला तो फाटक बंद करणं तो फाटक उघडण्याचा कारणसुद्धा आम्ही केलेला आहे. आणि 2002 या भागात सन्मान नगर या भागातले साप्ते होते आणि एक प्रस्ताव सुचना टाकली का कुठल्या परिस्थितीमध्ये आरोपी उड्डाणपूल झाला पाहिजे त्यांची भावना होती. प्रस्ताव सूचना महत्त्वाची असते. त्याच्यानंतर 2014 माननीय खासदारसाहेब या ठिकाणी निवडून आले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी मैदानात आले आणि 4 एप्रिल 2017 या आरोपी उड्डाणपूलची पाहणी दौरा केला. तर आरोपी उड्डाणपूल झाला पाहिजे आणि मैदान राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी श्रीकांत शिंदे खासदार नव्हते त्यावेळी त्यांनी पाठपुरावा करून या गोष्टीचं भूमिपूजन केलं होतं असं आहे. आता नेमकं हे श्रेय कोणाचं या विषयाला घेऊन आता आपण बघतोय की दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये दावे प्रतिदावे जे आहेत ते केले जात आहेत. आधी शिवसेनेचे बॅनर आपण बघितले होते आणि आता त्यानंतर आता राष्ट्रवादीचे बॅनर देखील तिथे उभारण्यात आल्याचं आपण बघतोय. वचनपूर्ती असं म्हणत राष्ट्रवादीने आपले बॅनर जे तिथे लावलेले आहेत त्याच्यामुळे आता या उड्डाणपुलाचं श्रेय नेमकं कोणाचं या सगळ्या गोष्टीत दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे होत असताना कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावं की आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर चर्चेचा विषय ठरत आहेत. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.